नमस्कार, संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपले स्वागत आहे. नगर टेंबोर्णी हायवेवरील करमाळा येथील मौलाली माळ येथे खड्ड्यांमुळे दुचाकींचा झाला अपघात. नगर ते टेंबोर्णी हायवे हा खड्ड्यांमुळे दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. अशा प्रकारच्या मतळ्याखाली संघर्ष न्यूज सोलापूरने काही दिवसांपूर्वीच एक बातमी लावली होती. त्यापूर्वीही खड्ड्यांमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल वारंवार संघर्ष न्यूज सोलापूरने बातम्या प्रसारित केल्या आहेत, परंतु प्रशासनाने याची कोणतीही दखल घेतली नाही. त्याचीच परिणिती म्हणून आज नगर टेंबोर्णी हायवेवरील करमाळा येथील मौलाली माळ येथे खड्ड्यांचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य निर्माण झालेले आहे व या नागरिकांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम येथील प्रशासनिक अधिकारी यांच्या वतीने केले गेलेले आहे. येथे पडलेल्या खड्ड्यांमध्ये माती टाकण्यात आलेली आहे, त्यामुळे या ठिकाणाहून ये जा करणाऱ्या मोठमोठ्या वाहनांमुळे येथे मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे व त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांना ही धुळीमुळे श्वसनाचा त्रास होण्याचा धोका व या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता टाळता येत नाही. या सर्वांची परिणिती म्हणून या ठिकाणी पडलेले खड्डे चुकवत असताना देवळाली येथील 3 ते 4 व्यक्ती अपघात होऊन किरकोळ जखमी झालेले आहेत. या ठिकाणी पडलेले खड्डे चुकवत असताना अचानक 3 मोटारसायकली एकमेकास धडकल्या व या धडकेमध्ये 3 ते 4 व्यक्ती किरकोळ जखमी झालेले आहेत. रस्त्यावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे व या वाहतुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी कोणताही मोठा अपघात होण्याची शक्यता आज नाकारता येत नव्हती. परंतु मौलाली माळ येथील दुकानदार यांनी वेळेचे गांभीर्य ओळखून त्वरित अपघात झालेल्या व्यक्तींना रस्त्याच्या बाजूला सारले व त्यांची विचारपूस केली. त्यावेळेस सदरील व्यक्तींना किरकोळ जखमा झाल्याचे दिसून आले. परंतु या खड्ड्यांमुळे टेंबुर्णी ते नगर व त्या आरती करमाळा तालुक्यामध्ये मोठा अपघात, जीवितहानी अथवा आर्थिक हानी टाळता येणार नाही हेही तितकेच खरे आहे.